मुंबई दरबार मोर्चे में अकेला पन्नास वर्ष पूर्ण होऊन 70 वर्ष सदा तुमच्या योगायोगाची गोष्ट पहा, 5 वर्षापूर्वी ज्या शाखेचं उद्घाटन झालं ते आज हे 5 वर्षानंतर ती जागेचं स्थलांतर झालेलं आहे. मर्चंट बँकेचं डिपॉझिट 1350 कोटी असून लोन 880 कोटी रुपये आहे. आमचा डिपॉझिटचा रेट 7.5-8 आहे, सिनियर सिटीजनला 8% आहे. लोनचा रेट जरी आमचा 13.5 असला तरी 5% रिबेट आहे, म्हणजे रिबेट घेणाऱ्याला 8.5% व्याज पडतंय. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र इतका कमी रेट व्याजाचा कोणा नसेल असा मला माझा विश्वास आहे. या बँकेने सभासदांना पहिल्यापासून 10% त्याच्यानंतर 15% डिपॉझिट डिव्हिडंड दिलेला आहे. करोच्या काळात रिझर्व्ह बँकेच्या बंधनावरती 2 वर्ष द्याज देता आला नाही, कमी दिला गेला. ह्या वर्षी सुद्धा आम्ही 15% देणार आहोत. सभासदांना आम्ही ब्रेन हेमरेज, बायपास जे मोठे रोग आहेत त्यांना आम्ही 30,000 रुपये फीट प्रतिसाद मदत करते असतो. सभासद जर वारला तर त्याच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीला किंवा पतीला 500 रुपये आम्ही 30 रुपये देतो. त्याचप्रमाणे स्टाफला सुद्धा त्या प्रमाणात सगळे भरपूर दिले जातात. पंतप्रधान विमा योजना जी माझ्या हिशोबाने 15% चालू झाली, त्याचा 12% जो प्रीमियम आहे आता 20% प्रीमियम आहे, तो सभासदांचा बँकच भरत आलेला आहे. बँकेचा स्टाफचा इन्शुरन्स त्याप्रमाणे सभासदांसुद्धा इन्शुरन्स केलेला आहे. बँकेचा उद्देश असा आहे की खातेदाराला, कर्जदाराला जितकं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केलाय. कॉम्प्युटरमध्ये सुद्धा आम्ही फार पुढे गेलेलो आहे की आम्ही ती दुसऱ्याला सुद्धा आम्ही सेल करू शकतो. बँकेला जेवढे प्रगती करण्याचा प्रयत्न आमचा कॉम्प्युटरमध्ये आहे आणि सर्व्हिस देण्यामध्ये तेवढा आमचा प्रयत्न फेम चालू राहतो. सर्व समाजाचं, खातेदारांचं या बँकेवर प्रेम आहे, म्हणूनच या बँक आज या परिस्थितीत आलेली आहे. धन्यवाद. संस्थेबद्दल काय सांगणार, खरा संस्था का झाल्या हा कोणाला ध्यान मागत. पण संस्था याच्याकरता झाली त्या जमान्यात की जे गरीब वर्ग आहे त्यांच्या शिक्षण, मुलांच्या शिक्षणाकरता, लग्नाकरता, मुंजीकरता त्यांना मदत मिळावी म्हणून सुरू झाला. आता त्याचा गैरउपयोग सगळा होऊन राहिला राजकारणाला. त्याच्यात कालच अजिंठा बँकेत आलं 400 कोटी रुपये, काय चाललंय? कालचीच पेपर मध्ये बँकेला खर्च नाही, बँकेला गाडी नाही, गाडी नाही जे ते डायरेक्ट स्वतःची गाडी वापरतो. 50 वर्षात आज पण गाडी घेतली नाही, तेवढा खर्च कमी आहे. कुठली संस्था या निमित्त आम्ही रक्तदान शिबिर केलेलं आहे, वेगवेगळे प्रकार करणार आहोत. स्टाफ प्रवासाला घेऊन जाणार आहोत आणि वेगवेगळे सगळे नियम प्रकार करणार आहोत. आणि आम्ही एक आवर्ती योजना चालू केलेली आहे की लहान मुलाला जर त्यांनी 5,000 रुपये दर महिन्याला भरले तर 3.5 वर्षात 3,00,000 रुपये त्याला मिळतील. त्या पालकाला त्याच्या मुलाच्या शिक्षणाकरता इंटरनेट बँकेकडून ही मदत मिळण्यासारखी आहे, त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा की मी त्यांना विनंती करतो. अहमदनगर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, आज आमच्या मर्चंट बँकेची मोंडा येथील शाखा जुन्या जागेवरून नवीन येथे ज्योती तिरुमल टावर लक्ष्मी चावडी मोंडा येथे सुरुवात केली आहे. आज आमचे आदरणीय चेअरमन साहेब हस्तिमजी मनोज साहेब यांच्या हस्ते या नवीन शाखेचं उद्घाटन झालं आहे आणि कामाला सुरुवात झाली आहे. हे आमचं मर्चंट बँकेचं सुवर्णमहोत्सवी काळ आहे आणि या सुवर्णमहोत्सवी काळामध्ये आम्ही सभासद, ठेवीदार आणि आमच्या कर्मचारी वर्ग यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेत आहोत. त्यामध्ये ब्लड कॅम्प असेल किंवा आता एक लहान मुलांसाठी
जे सेविंग अकाउंटची त्यांना जी सवय लागावी यासाठी विद्याश्री योजना चालू केली आहे। तसेच येणाऱ्या काळामध्येही आम्ही आपले जे व्यापारी वर्ग आहे ही व्यापारी संस्था असल्यामुळे आम्ही नगरमध्ये ऑक्टोबर पुढच्या महिन्यामध्ये एक व्यापार महोत्सव घेणार आहोत। तिथे आपले जे व्यापारी वर्ग आहेत त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म देऊन तिथे त्यांचे स्टॉल 3 दिवसासाठी आम्ही एकदम अल्पदरामध्ये तिथे एक मोठा एक प्लॅटफॉर्म आम्ही अवेलेबल करून देणार आहोत। याचं सर्व औरंगाबादकरांनी याचा लाभ घ्यावा। तसेच वेगवेगळे जे डिजिटलायझेशनचे जेवढे काही आमचे इथं सर्व्हिसेस आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीने चालत आहेत। यापुढे जसजसे मागणी येतील वाढ होईल त्या पद्धतीने आम्ही इथं वेगवेगळ्या योजना चालू करू। तसंच मी मर्चंट बँकेच्या सर्व परिवारातर्फे इथं मी सर्वांना औरंगाबादवासियांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आमच्या या मर्चंट बँकेमध्ये आपलं खातं उघडावं, कर्ज घ्यावं आणि मोठमोठे जे एक आमच्या मर्चंट बँकेची एक लाईन आहे मर्चंट बँक जेथे लक्ष्मी वास करी देते, तर खरंच तुम्ही इथं या, आमचा व्यवसाय आमच्याबरोबर मर्चंट बँकेबरोबर करा आणि तुमची प्रगती होईल असं मी 100% तुम्हाला गवाही देतो।